आमच्या प्रत्येक न्यूजचा अपडेट पाहण्याकरिता यूट्यूब चॅनलवर जाऊन लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर जाऊन क्लिक करा. न्यूज आवडली असेल तर नक्की शेअर करा. नमस्कार, मी अश्विनी SN च्या मराठी बातमीपत्रामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. बातमीपत्राची सुरुवात करूया आजच्या सुविचार मालेने. मोती होऊन सुवर्णाच्या संगतीत राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन एखाद्या चातकाची तहान भागविणे श्रेष्ठ होईल. तर टाकूया नजर आजच्या हेडलाईन्सवर. अचलपूर उपजिल्हा रुग्णालयातील घटना. 3 दिवसाच्या जन्मलेल्या बालकास आईने टाकले कचऱ्यात. परतवाडा येथील बाजारमंडी झाले गिचाळगंगा. बाजारमंडीत साचले पावसाचे पाणी. अकोट येथील अंजनगाव रोड ते इकरा उर्दू शाळा या रस्त्याची दुरवस्था दूर होत नसल्याने नपच्या मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना निवेदन. 3 दिवसाच्या बाळाला कचऱ्यात टाकून सोडून गेल्याची घटना. 11 जुलै रोजी उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे दुपारी 4 वाजता ही घटना उघडकीस आली. अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात बडेगाव येथील सौ पूनम राऊत या महिलेने गोंडस बालकाला जन्म दिला. पूनम व तिच्या पतीमध्ये काही वाद झाल्यामुळे तिने आपल्या पोटच्या मुलाला अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात बडेगाव येथील सौ पूनम राऊत या महिलेने गोंडस बालकाला जन्म दिला. पूनम व तिच्या पतीमध्ये काही वाद झाल्यामुळे तिने आपल्या पोटच्या मुलाला उपजिल्हा रुग्णालयातील प्राणांगणाच्या शवविच्छेदनाच्या बाजूने झाडाझुडपात एका कापडात गुंडाळून त्याच्याजवळ चिठ्ठी लिहून सोडून दिले. काही वेळानंतर एका व्यक्तीने या बालकाचा रडण्याचा आवाज आला असता त्याने तत्काळ काही लोकांच्या सहाय्याने हिंसक कुत्र्यांना बाजूने हाकलत डॉक्टरांना माहिती दिली. या बालकाला त्वरित शहरातील शिशुतज्ज्ञ डॉक्टर राम ठाकरे यांनी तपासणी करीत त्याची प्रकृती योग्य असून त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार करण्यात आला. त्यानंतर अचलपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार आधारसिंग सोनोने यांनी त्वरित कारवाई करीत मुलाच्या आईवडिलांचा शोध लावून त्यांच्यावर काहीही कारवाई न करता पुढे हा प्रकार होऊ नये अशी ताकीद दिली व मुलाला आईवडिलांना सुखरूप सोपवण्यात आले. श्याम गुप्ता सह शानू खान ST न्यूज अचलपूर. काल जिल्हा उपजिल्हा सामान्य रुग्णालय या ठिकाणी एका स्त्रीने एका दिवसाच्या बाळाला सोडून दवाखान्याच्या मागे टाकून निघाल गेल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्या संबंधाने पोलीस स्टेशनला दवाखान्याकडून तक्रार आली. त्यानुसार कारवाई केली असता सदर स्त्रीचे नाव पूनम राऊत राहणार बळेगाव सर्वस्पा इथेची स्त्री होती. तर ती स्त्री तिच्या 1 दिवसाच्या नवजात बाळाला दवाखान्याच्या मागं टाकून निघून गेली होती. त्या स्त्रीला शोधून तिला पुन्हा दवाखान्यामध्ये आणले. तिचे बयान घेते की चौकशी केली असता असं आढळलं की
तिचा आणि तिच्या नवऱ्याचं भांडण झाल्यामुळं त्या रागाच्या भरात तिने ते बाळ ती टाकून दिलं, म्हणून नंतर तिला पश्चाताप झाला. त्या एका दिवसाच्या बाळाची तब्येत आणि त्याच्या आरोग्याची काळजी पाहता आणि त्या स्त्रीला पश्चाताप झाल्यामुळं त्यामध्ये कोणती पोलीस कारवाई करण्यात आलेली नाही. परंतु अशा प्रकारामध्ये पोलीस कारवाई करता येऊ शकते जर त्या स्त्रीने बाळास घ्यास नकार दिला तर. परंतु या प्रकरणामध्ये आपण कारवाई केलेली नाही, मुलाचा आणि त्या स्त्रीचा विचार करू. तर पोलीस स्टेशनकडून त्यांना फक्त अशी घटना पुन्हा न करण्याची समज देण्यात आलेली आहे आणि प्रकरण हे त्या ठिकाणी स्थगित. परतवाडा येथील बाजारमंडी पावसाच्या पाण्यामुळे घिचाळगंगा झाली आहे. बाजारमंडीत साचले पावसाचे पाणी तर वराह गुराढोरांचा हैदोस. नागरिकांना बाजारमंडीत गुराढोरांचा नाहक त्रास सहन करावा लागतोच, त्याचबरोबर शेतकरी व व्यापारी वर्गाला आपला शेतमाल अशा परिस्थितीत विकावा लागत आहे. परतवाडा येथील बाजारमंडीत रोज सकाळी 7 वाजल्यापासून भाजी विक्रेत्यांची तसेच भाजी घेणाऱ्यांची गर्दी होते. भाजी विक्रीसाठी व्यापारी व शेतकरी आपला शेतमाल घेऊन मोठ्या आशेने येतात. परंतु आधीच त्रस्त झालेला शेतकरी बाजारमंडीत आल्यावर पावसाच्या दिवसातील त्रास हा वेगळाच. पावसाच्या पाण्याने साचलेले अनेक गड्डे, किचडातून शेतमाल घेऊन जावे लागते आणि अशा विकट परिस्थितीत आपला माल विक्रीस ठेवावा लागतो. बाजारमंडीत येणाऱ्या नागरिकांची दर गुरुवारी अफाट गर्दी असते. नागरिकांना सुद्धा किचडखान्यातून निघून आपल्या रोजच्या आहाराचा बंदोबस्त करण्यासाठी बाजारमंडीत यावे लागते. पावसाचा त्रास, पाण्याने साचलेले गड्डे, कीचड व त्या व्यतिरिक्त सगळ्यांना इथे होणारा अधिक त्रास म्हणजे वराहाचा व गुराढोरांचा, याकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष होत आहे. परंतु नागरिकांचा, व्यापाऱ्यांचा व शेतकरी वर्गाचा त्रास वाढतच आहे. नगरपालिकेने याकडे लक्ष द्यावे असे नागरिकांचे म्हणणे आहे. श्याम गुप्तासह प्रदीप आमझरे, SCN न्यूज, अचलपूर. सर हमारे को इतनी तकलीफ है यहाँ पर, इतने कीचड़ में हम लोगों के पास में व्यापार करने को पड़े, कोई लेने को नहीं आ रहा है. यहाँ पानी डोबरे में सब गिर रहा है. यहाँ बोलते हैं कि कितनी गंदगी है, तुम लोग कुछ ख्याल नहीं कर रहे हम लोगों पर. यहाँ पर तो हमने क्या करना बोलो आप यहाँ पर. नगर पालिका का टैक्स दे रहे साहब हम 10 रुपए गाड़ी का, और यहाँ नदी भर रही है. यहाँ इतनी गंदगी होने से कोई लेने को नहीं आ रहा है. यहाँ हमारे पास माल नहीं बिक रहा, हमारा नगर पालिका में ला लेते हैं हम सबका सब माल. ये बहुत परेशानी का काम है. पिछले साल भी हमने कंप्लेंट मने. मेरा नाम प्रकाश गोपाल जी जड़ी है, मैं अचलपुर में रहता हूँ. अरे पिछले साल से हमको बहुत तकलीफ जा रही है. पब्लिक गिर जाती, लेडीज गिरती, कितनी परेशानी है. हम नगर परिषद में कितनी बार बोले कि यहाँ थोड़ा सा लाके डालो, डालती नहीं साहब. ये देखो अभी लेडीज आई, बुढ़ी है, बुजुर्ग की तरफ करो जरा आप. देखो ये उम्र देखो इनकी आली, ये अगर गिर गई घर के अंदर कौन देखेंगे इनकी. इसी से परेशानी. GST ले रहे हमसे, सब बातें ले रहे हमसे, हमको कोई सुविधा नहीं दे रही गवर्नमेंट. क्या काम की बात है. मैं राजेश गुप्ता पड़पाड़ा आठवड़ी बाजार से बोल रहा हूँ. ये जो नगर पालिका प्रशासन का गंदगी का आलम है, मीरा कीचड़ भरा हुआ है. मीरा कीचड़ और सुअरों का आलम, मरे हुए सुअर यहाँ ला करके रख देते हैं. पूरा कीचड़ भरा हुआ है, आप देख सकते हैं. दुकान के सामने हमारी खाद्य पदार्थ की दुकान है और यहाँ पर मीरा कीचड़ भरा हुआ है. हेलो, हम पत्र रोड से आते भैया. ये सब कीचड़ वहाँ पे हो जाता है, पूरे बाजार में कीचड़. ये सब्जी मंडी है रहती है, सब कीचड़ करके रख देते हैं. यहाँ पर अपना गोभी फेंक देते हैं या मिर्ची फेंक देते हैं इधर से, और इधर सब सब मरे जानवर भी ला के फेंक देते हैं कुछ कुछ लोग. ये क्या है, देखो पूरा कीचड़ कीचड़ है भैया. ये हम कैसे भी बैठे हैं, हम 2 टाइम का रोजी रोटी कमाने के लिए आते भैया, और ऐसी मुसीबत में बैठते हैं. बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे अल्पशा विश्रांतीची. पांढे रंग तुला तो साजे.
तीच परंपरा तोच विश्वास, एकता ज्वेलर्स, नगर परिषद समोर, मेन रोड परतवाडा। अल्पशा विश्रांतीनंतर पाहूया मराठी बातमीपत्र विस्तारित स्वरूपात। अकोट येथील अंजनगाव रोड ते इकरा उर्दू शाळा या रस्त्याची दुरवस्था दूर होत नसल्याने महाराष्ट्र मुस्लिम युवा प्रतिष्ठान MMYP ने अकोट नपच्या मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त केला आहे। उर्दू हायस्कूल पासून ते इकरा शाळेपर्यंत रस्ता हा 30 फुटाचा असून तो अत्यंत दयनीय परिस्थितीमध्ये आहे। अकोट शहरातील अंजनगाव रोड ते इकरा उर्दू शाळेपर्यंतचा मार्ग 2014 अकोट पालिकेने केलेल्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। यामुळेच या भागातील मुस्लिम बांधवांनी अकोट न प समोर उपोषण केले होते। आता या रस्त्याचे प्रकरण न्यायालयात सुरू आहे। दरम्यान आता पावसाळ्यात अंजनगाव रोड ते इकरा उर्दू शाळेपर्यंतच्या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले आहे, त्यामुळे या रस्त्यावरून शाळेत येणे जाणेसुद्धा खूप कठीण होऊन विद्यार्थी व नागरिकांना त्रस्त व्हावे लागत आहे। या रस्त्यावर 3 ते 4 शाळा असून या रस्त्यावर शाळेतील मुलांची रहदारी असते, तसेच या रस्त्यावर दवाखाने व मशिदीसुद्धा आहेत। रस्त्यावर पाण्याचे डबके तयार होत असल्याने पादचारी लोक दुचाकी तीनचाकी वाहनांना जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे। या रस्त्यावरून मय्यताची अंतिमयात्रा गेली असता त्यातील अनेक लोकांच्या अंगावर या रस्त्यावरील चिखल उडतो व पायसुद्धा जमिनीमध्ये फसतात, यामुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। तसेच मुस्लिम बांधवांना नमाजाला जात असताना या रस्त्यावरून कपड्यावर मोटरसायकलमुळे गाट्याचे दूषित पाणी अंगावर उडून अनेक छोटे मोठे वाद या ठिकाणी दररोज निर्माण होत आहे। अकोट नप या रस्त्यावर मुरूपसुद्धा टाकण्यास असमर्थ ठरत आहे, यामुळे नागरिकांनी निषेध व्यक्त केला आहे। जावेद शाह, SA News, अकोट। मैं मोहम्मद आरिफ अब्दुल मारूफ, माजी नगरसेवक, और अभी फिलहाल प्रभाग क्रमांक 5 से मेरी मम्मी नगर सेवक नगर परिषद अकोट की। पिछले कई दिनों से हमारा एरिया जो अंजनगांव रोड से उधर प्लाट का एरिया है वो पिछड़ा वर्ग है, गरीब बस्ती है। इससे पहले वहाँ पर एक धारुली अंजनगांव रोड उर्दू हाईस्कूल से इकरा स्कूल तक रोड सैंक्शन था, उसमें कुछ भ्रष्टाचार हुआ, कोर्ट मैटर हुआ, उसका पाठ पुरावा अभी तक हुआ नहीं है, जिसकी वजह से वहाँ के नागरिकों को लोगों को बहुत तकलीफ हो रही है। और उस वो 10-12-15 हज़ार से करीब आबादी का एरिया है, वो सभी लोगों को आने जाने के लिए बहुत गड्ढे हैं, तकलीफ हो रही है। और वहाँ पर 5 से 6 स्कूलें भी हैं जो बच्चों के लिए बहुत घातक हो रहे हैं गड्ढे, उसकी वजह से किसी की कोई नुकसान भी हो सकता है। और अभी हम फिलहाल में अकोट नगर परिकर के माध्यम से अध्यक्ष हरिनारायण माकोड़े के साथ में सभी लोग मिलकर एक साथ विकास काम के लिए आकर आज हमने अकोट नगर परिषद के मुख्य अधिकारी साहब को निवेदन दिया गया है। निवेदन में ये लिखा गया है कि इकरा उर्दू हाईस्कूल से इकरा छाड़ा पर्यंत जो रोड है 30 फुट का, हमने 30 फुट में से 3 फुट की मांग की है, और वो 3 फुट का रोड हमें जल्द से जल्द बना के दीजिए, ऐसी मांग हमने आज। मैं जाकिर शाह, माजी शिक्षण सभापति, 2006 में चुन के आया हूँ, और आज मैं भारतीय जनता पार्टी में महाराष्ट्र प्रदेश सचिव हूँ। और जो अल्पसंख्यक के लोगों के काम है, जो हमारे आज गवर्नमेंट ने जो अल्पसंख्यक लोगों के लिए निर्णय लिया है, ये बहुत बढ़िया निर्णय लिया है हमारे मुख्यमंत्री जी ने। और हमारी जो आज नगर परिषद में आज हमारी सत्ता है, तो हम जितने भी यहाँ पे नगर सेवक है, कोई किसी का यहाँ पे विरोध नहीं है, सब एक जगह बैठे हैं। इससे पहले थोड़ा जो टेक्निकली अड़चने थी, जो CO मैडम थी, जो नगर परिषद का जो उर्दू हाईस्कूल का जो रोड का मसला चला, वो कोर्ट मैटर चला, आज कोर्ट ने निर्णय दिया। तो हमने हमारे नगर अध्यक्ष जी ने, CO साहब अभी नए आए हुए हैं, उन्होंने एक अच्छा निर्णय लिया। कुछ हम नगर परिषद की निधि 14 आयुक्त के माध्यम से कुछ उसमें पैसा कम गिर रहा है रोड के अंदर, तो उसमें आमदार साहब के माध्यम से, उनके निधि के माध्यम से उर्दू हाईस्कूल का रोड बहुत अच्छी तरीके से बनेगा। और मुझे आशा है हमारी भारतीय जनता पार्टी के माध्यम से जो काम 30 सालों में अकोट शहर के अंदर नहीं हुए,
आज जो होने वाले हैं आगे भी होंगे। आमदार साहब ने भी उनके खुद की नीति में से प्रत्येक प्रभाग में, प्रत्येक वार्ड में, प्रत्येक एरिया में दो दो तीन तीन रोड दिया है। बेड कॉन्क्रीट के 12-12, 15-15 लाख रुपए के रोड दिया है। हे होते आजचे विशेष बातमीपत्र। पुन्हा भेटूया उद्या रात्री 9 वाजता नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत नमस्कार।